नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. यंदा निर्जला एकादशीचं व्रत मंगळवारी 18 जून 2024 या दिवशी केले जाणार आहे. या शुभप्रसंगी भक्त कठोर व्रत पाळत असतात. सनातन धर्मात निर्जला एकादशीचे व्रत अत्यंत शुभ मानले जाते. या तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. या वर्षी निर्जला एकादशी व्रत 18 जून रोजी केले जाणार आहे. या शुभप्रसंगी भक्तांनी कठोर व्रत पाळावे. श्रीहरी भगवान विष्णू यांच्या मंदिरात दर्शनासाठी जावे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 जून या दिवशी निर्जला एकादशी असल्यामुळे या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत याविषयीची माहिती बघणार आहोत. सर्व एकादशी व्रतामध्ये निर्जला एकादशी व्रत हे कडक आणि कठोर मानले जाते. कारण या एकादशीच्या दिवशी भरपूर भक्त हे निरंकार राहून हे व्रत करत असतात. त्यामुळे सर्व एकादशीमध्ये हे कडक व्रत समजले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही आहे. तर सर्वात पहिली चूक म्हणजे आपल्याला या दिवशी तुळशी पत्र अजिबात तोडायची नाही आहे. या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही. तुम्ही तुळशीची पानं ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात. एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांना आवर्जून तुळशी पत्र अर्पण करायचे असतात. त्याचप्रमाणे आपण जो नैवेद्य जो भोग हा भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करत असतो त्यामध्ये तुळशी पत्र हे आवर्जून आपल्याला ठेवायचं आहे. तुळशीचं पान ठेवल्याशिवाय श्रीहरी भगवान विष्णू हे नैवेद्य हा ग्रहण करत नाही असं म्हणतात. एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तुम्हाला ह्या चुका चुकूनही करायच्या नाही. निर्जला एकादशीच्या दिवशी धान्याचे सेवन करू नये. निर्जला एकादशीच्या दिवशी भात हा चुकूनही खाऊ नये. तुम्ही या दिवशी चुकूनही तांदळाचे पदार्थ त्याचप्रमाणे भाताचे पदार्थ हे चुकूनही खायचे नाही आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडताना भात खाऊ शकतात परंतु एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नये. भात खाल्ल्याने असं म्हणतात की आपला येणारा पुढचा जन्म हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येतो. म्हणून या दिवशी चुकूनही भाताचं सेवन करू नये. त्याचप्रमाणे या दिवशी मसूर डाळ मसूर मुळा वांगी कांदा लसूण सलगम कोबी आणि बीन्सचे देखील आपल्याला सेवन करायचे नाही आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही तामसिक पदार्थांचा सेवन करायचं नाही आहे. जसं की कांदा लसूण हे तामसिक पदार्थ असल्यामुळे शक्यतो तुम्ही या दिवशी या पदार्थांचं सेवन करू नका. त्याचप्रमाणे या दिवशी मांस मच्छी म्हणजेच मांसाहार नॉनव्हेजचे पदार्थ चुकूनही खाऊ नका. बघा, तुम्ही जरी हे व्रत करत नसला उपवास करत नसला तरी देखील हे पदार्थ या दिवशी चुकूनही आपल्या घरात करायचे नाही आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणाचीही निंदा करायची नाही, कोणाशीही वाईट बोलायचं नाही आहे, कोणाशीही वाद घालायचा नाही आहे, कोणाचाही अपमान आपल्याला या दिवशी चुकूनही करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आवर्जून आपण जो श्रीहरी भगवान विष्णू यांना प्रसाद दाखवणार आहोत नैवेद्य दाखवणार आहोत यामध्ये तुळशीचं पान हे आवर्जून आपल्याला टाकायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल किंवा गोमूत्र आपल्याला टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला चिमूटभर हळद देखील पाण्यामध्ये टाकायची आहे. शुभफलाच्या प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत पाळलं जातं. हे व्रत पाळण्याविना पाळलं जातं आणि म्हणून सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं. पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून ह्या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हणतात. या दिवशी आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांना पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. त्यांना त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे. त्यांना पिवळे वस्त्र पिवळी फुलं पिवळी प्रसाद पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे श्रीहरी भगवान विष्णू यांच्याबरोबर माता लक्ष्मी
यांची देखील आपल्याला या दिवशी पंचोपचारे पूजा करायची आहे. यांना तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा दिवा लावताना यामध्ये चिमूटवर हळद टाकून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी तुम्हाला कडक उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही हे व्रत करून तुम्हाला जे उपवासाचे पदार्थ खायचे आहेत हे पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करू शकतात. या एकादशीचं पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 तारखेला सकाळी केलं जातं. एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करून तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवसभरात शक्य झाल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जेवढा शक्य होईल तेवढा जप तुम्हाला करायचा आहे. त्याचप्रमाणे दिवसभरात केव्हाही तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामात नाम स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर या दिवशी तुम्हाला या सेवा आवर्जून करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.